नमस्कार शेतकरी बांधवांनो, ऍग्री पॅटर्न यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हरभरा पिकाविषयी माहिती घेणार आहोत। अनेक शेतकऱ्यांची हरभरा पिकाची लागवड झालेली आहे आणि या ठिकाणी आपण जसं पाहत आहात की त्याचं एक्सपान्शन म्हणजे फुटवे त्याला चांगल्या पद्धतीने फुटतात, परंतु आता प्रमुख जर का आपण त्याच्यामध्ये अडचण पाहिली की सध्या आळीचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात असा हरभऱ्यावरती दिसतो आहे, जो की आपण तुम्हाला थंबनेल वरती दिलेला आहे। तर हिरव्या रंगाची आळी आहे, तिच्या अंगावर पांढऱ्या रंगाचे डाग आहेत आणि असे वेगवेगळ्या आळीचे प्रकार आपल्याला दिसतात। तर त्याच्यावर नेमकं उपाययोजना कशी करावी? खर तर हरभरा हे जे काही पीक आहे, तर त्याच्यावरती फवारणी करत असताना सर्वात सोपं जे काही औषध आहे, जर का आपण सिंजंटा कंपनीचं घेतलं तर प्रोक्लेम नावाचं येईल, ज्याच्यामध्ये इमामेक्टिन बेंझोएट 5% घटक आहे। त्याच्याने काय होतं शेतकरी बांधव, जे आपले आता हरभरा पीक आहे हे फुलावरती नाहीये, सध्या याला पाण्याची आता एक पाण्याची आवश्यकता भासेल आणि एक पाण्याची आवश्यकता भासल्यानंतर त्याला आडवारपणे फुलं वगैरे येण्याला सुरुवात होईल। हरभरा पिकामध्ये ज्या वेळेस आपला हरभरा फुलावर असतो त्यावेळेला आपण पाणी द्यायचं टाळतो, आणि कारण की त्याची फुलगड होण्याची दाट शक्यता असते। आणि त्याच कारणास्तव जर का आपण विचार केला, जर का आता तुमचं पीक फुलावर नसेल तर हिरव्या रंगाच्या आळीसाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या आळीसाठी इमामेक्टिन बेंझोएट 5% असलेलं घटक सिंजंटा कंपनीचं प्रोक्लेम नावाचं औषध येतं, तर ते तुम्ही फवारणी करू शकतात। त्याच्याने तुम्हाला 101% चांगल्या प्रकारचं रिझल्ट येईल आणि त्याच्यामध्ये हरभऱ्या या पिकामध्ये मर होऊ नये, त्याच्यानंतर चांगल्या त्याची ग्रोथ व्हावी, वाढ व्हावी, शिवाय निरोगी पीक राहावं, फुलांची संख्या जास्त यावी, जे काही गाठ्या लागतील त्याचं चांगल्या पद्धतीत दाण्यामध्ये रूपांतर व्हावं, याच्यासाठी आपण त्याच्यासोबत एक टॉनिक म्हणजे तुमच्याकडे युमिक फुलविक सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट, टाटा वार असेल, अमिनो ऍसिड, अमिनो नायट्रोजन त्याच्यामध्ये आहे, ते देखील हरभरा पिकाला बुस्टर म्हणून चांगलं काम करतं। टाटा कंपनीचं टाटा बार म्हणून प्रोडक्ट येतं, तुम्हाला साधारणतः 650 ते 700 रुपयाचं लिटर मिळेल। तर हे दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन फवारणी करा, किंवा मग आळीसाठी तुम्ही सेपरेट फवारणी करू शकतात। आणि आळीसाठी सेपरेट फवारणी करत असताना जर का तुम्हाला मर रोग दिसत असेल, जर तुम्हाला हरभरा पिकामध्ये मर रोग जर का दिसत असेल, हरभरा अचानक पद्धतीने पिवळा पडायला सुरुवात होते, तर हे जे काही आहे तर त्याला खाली गाठी तयार झाल्यामुळे होत असतं। म्हणून त्याला काय करायचं की साप नावाचं बुरशीनाशक जे काही आहे तर ते घ्यायचं, त्याच्यानंतर तुम्ही एकतर जमिनीतून पण देऊ शकतात किंवा मग फवारणीद्वारे पण देऊ शकतात। आणि तुमच्या हरभरा पिकाचं योग्य नियोजन करा, ज्यावेळेस फुलावरती असेल हरभरा आणि फुलावरती असताना फवारणी करणे शक्यतो टाळा, कारण औषधाचं प्रमाण जर का चुकलं तर प्रमाण जास्त झाल्यामुळे फुलगड होण्याची दाट शक्यता असते, आणि फुलगड झाली म्हणजे त्याचं आपल्या फळामध्ये रूपांतर होणार नाही। म्हणून हरभराचे जे काही घाट्या म्हणतो आपण त्याला, त्या घाट्या आडी नियंत्रणासाठी तुम्हाला काय करायचंय की ज्यावेळेस तुमच्या प्लॉटमध्ये फुलाचं रूपांतर घाट्यांमध्ये होऊन जाईल, प्लॉटवरती ज्यावेळेस तुम्हाला 80% घाट्या लागलेल्या दिसतील, त्यावेळेस तुम्ही कोराजनची फवारणी करून घ्या। कारण कोराजनचा रिझल्ट जो काही आहे तर तो 21 दिवसापर्यंत अमर्यादित राहतो आणि आपल्याला पुन्हा पुन्हा फवारणी करण्याची आवश्यकता भासणार नाही आणि कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन येण्यासाठी मदत होईल। तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या ऍग्री पॅटर्न चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।